मुख्यमंत्री पण माझा विषय थोडासा वेगळा आहे ते पंच्याऐंशी हा विषय सगळ्यांनी घेतला खोलामध्ये त्या ठिकाणी तालुक्याच्या लेवलची शहर ही जी ग्रामपंचायती होत्या त्याला शहरामध्ये रूपांतर झालं तो मुद्दा आता या ठिकाणी चर्चेत आला त्याच्यामध्ये कर्जत आणि जामखेड हे दोन्ही शहर एक नगरपंचायत झालं एक नगर परिषद झालं नगर जिल्हा हा भौगोलिक सगळ्यात मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात आहे जो आपला निकष होता पहिला जो कायदा होता पंचावन्न ते पंच्याहत्तर तर काही टेक्निकल अडचणीमुळे आकड्यात कुठेतरी गल्लत त्या ठिकाणी झाल्यामुळे नगरला पंचावन्न ते त्र्याहत्तर असं त्या ठिकाणी गट झाले त्याच्यामध्ये दोन गट ते सुद्धा कर्जतचा एक आणि जामखेडचा एक त्या ठिकाणी काहीतरी कारणांमुळे त्याच्यामध्ये तो आला नाही आता हा विधायक म्हणजे याच्या आधीच सरकारने जेव्हा विधायक त्या ठिकाणी आणलं होतं पंचावन्न ते पंच्याऐंशी पंचा त्याच्या दोन आधी इलेक्शन कमिशन आणि लोकसंख्येच्या आकड्याप्रमाणे कर्जतला एक आणि जामखेडला एक अशी त्या ठिकाणी जिल्हा परिषद गट असे दोन गट कीती कीती आ, कीती कीती त्या ठिकाणी मिळाले होते आपण नेहमी सांगतो किती लोकांमागे किती पोलीस किती लोकांमागे किती डॉक्टर किती मुलांमागे किती शिक्षक कारण त्या लोकांवर त्या मुलांवर त्या ठिकाणी लक्ष देण्याचं त्या एका व्यक्तीची क्षमता असते त्यामुळे मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची एक तर हे विधायक कॅन्सल झालं तर चांगलंच आहे नाहीतर दुसरा जो माझ्या मतदारसंघातला फक्त विषय आहे त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर दोन गटाचा त्याच्यामध्ये सरकारली लक्ष द्यावं या बाबतीत मी पत्र इलेक्शन कमिशनला सुद्धा लिहिलेलं आहे ते त्या बाबतीत लक्ष देत आहेत पण सरकारली सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून तो जो पंच्याहत्तर नगरला जो पंच्याहत्तरचा आकडा आहे त्याच्यामध्ये कर्जतला एक आणि जामखेडला एक आमचा गट त्या ठिकाणी वाढू शकतो आणि तिथं असलेल्या लोकांना न्याय मिळू शकतो त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की या दोन गटाच्या बाबतीत वेगळा विचार त्या ठिकाणी व्हावा अशी मी विनंती करतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार बावीस विधानसभा विधेयक क्रमांक सतरा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरं दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार बावीस विचारात घेण्यात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे